नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आज रात्री सात जिल्हे वगळता महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन ते चार तासामध्ये महाराष्ट्रातील नगर सातारा नाशिक ठाणे पालघर औरंगाबाद बीड लातूर उस्मानाबाद सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या हल ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे तर भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आज रात्री महाराष्ट्रातील सात जिल्हे वगळता संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये कोकणातील पालघर ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांना आज मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद परभणी उस्मानाबाद लातूर नांदेड आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून तर विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला असून गोंदिया गडचिरोली भंडारा जालना बीड सोलापूर आणि सांगली या सात जिल्ह्यांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही तर हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद